शिकू आनंदे मराठी समग्र शिक्षा अंतर्गत इयत्ता 4 वी साठी विद्यार्थी कृती पुस्तिका आपण सोडवत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ 18 जननायक बिरसा मुंडा या पाठावरच्या सगळ्या कृती पूर्ण केल्या. आज आपण पाहणार आहोत पाठ 19 हे कोण गे आई. कृती 1 दिलेल्या शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधून रेगेने जोडी लाव. जसं की ओढून म्हणजे ओढुनी, ओढूनसाठी शब्द आलेला आहे ओढोनी. तसंच सावल्यासाठी सावल्या, उरातसाठी उरात हा कवितेत आलेला शब्द आहे त्याचा अर्थ हृदयात. ठाईसाठी या ठाई याचा अर्थ ठिकाणी. अशा जोड्या लावायच्या आहेत. कृती 2 चित्रात काय काय दिसत आहे ते शोध, त्या शब्दांचे समानार्थी शब्द लिही. जसं की नदी, सरिता, तटीने, निर्जरिणी, तरंगिणी, कुलंकश. तसंच डोंगर, डोंगरला समानार्थी शब्द टेकडी, पहाड किंवा लहान पर्वत. आकाश, गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष. कृती 3 चित्रातील आई तू आहेस अशी कल्पना कर आणि मुलाला त्याच्या प्रश्नांची उत्तरे दे. मुलगा कडकडत्या उन्हात सावली देते कोण घे आई. आई झाड. मुलगा तेजाने तळपतो प्रकाश देतो कोण घे आई. आई सूर्य. मुलगा सूर्याचे राहिलेले काम करतो शीतल आल्हाद देतो कोण घे आई. आई चंद्र. मुलगा झुळझुळ वाहते वाकडी तिकडी पळते गोड पाणी देते कोण घे आई. आई नदी. कृती 4 खालील वाक्यात एकच शब्द दोन अर्थांनी आलेला आहे तो समजून घेताना गोल कर. असेच आणखी तुला माहित असलेले दोन अर्थाचे शब्द लिही. मुलाला घंटेचा नाद ऐकण्याचा भारी नाद आहे. घंटेचा नाद आणि भारी नाद म्हणजे छंद आहे. तर शब्द एकच आहे पण दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. पहिला आहे घंटेचा नाद म्हणजे घंटेचा आवाज आणि भारी नाद आहे म्हणजे भारी आवड आहे. अशा प्रकारे मान मोडेपर्यंत अभ्यास केल्याने समाजात मान मिळतो. मान मोडेपर्यंत म्हणजे आपल्या शरीराची मान मोडेपर्यंत भरपूर कष्ट करणे या अर्थाने मान मोडेपर्यंत शब्द आलेला आहे. त्याशिवाय समाजात मान मिळतो. समाजात मान मिळतो म्हणजे सन्मान मिळतो. अशा प्रकारे प्रतिस्पर्ध्याच्या गळ्यात हार घालून त्याने आपले हार स्वीकारली. तर गळ्यात प्रतिस्पर्ध्याच्या गळ्यात हार घातला याचा अर्थ फुलांचा फुलांची माळ. त्याला त्या अर्थाने हार शब्द आलेला आहे. त्याने आपले हार म्हणजे आपला पराजय स्वीकारला. मी डोंगरातील घाट उतरून नदीचा घाट पाहायला गेलो. डोंगरातला घाट आणि नदीचा घाट दोन्हीमध्ये थोडस फरक आहे. शब्द एकच आहे. महापालिकेचा कर भरणारे हजारो कर पुढे आले पाहिजे. त्या महापालिकेचा कर म्हणजे महापालिकेचा जो काय आर्थिक वसुली असते त्याला कर म्हटलं जातं. तर तो भरण्यासाठी हजारो कर म्हणजे हजारो लोक त्यांचे हात पुढे आले या अर्थाने. तर असेच दोन अर्थाचे आपण शब्द आहेत ते लिहून वाक्य तयार करू. जसे की किरण दररोज सूर्याची कोळी किरणे मिळवण्यासाठी उन्हात उभी राहते. पहिल्यांदा किरण हा शब्द त्या मुलीचं किंवा मुलीचं नाव आहे आणि दुसरं किरण म्हणजे ते सूर्याचा प्रकाश या अर्थाने. जास्त वांग खाऊन चेहऱ्यावर वांग येण्याची शक्यता असते. जास्त वांग म्हणजे वांग्याची जास्त भाजी खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर वांग चेहऱ्यावर काळे डाग असे पडतात त्याला आपण वांग म्हणतो. कविता शब्द जुळून उत्कृष्ट कविता लेखन करते. इथं कविता मुलीचं नाव आहे तर ती काय करते शब्द जुळून उत्कृष्ट कविता म्हणजे पद्य लेखन करते. मासे पकडण्यासाठी कोळी गेला पण कोळ्याच्या जाळ्यात अडकला. तर मासे पकडणारी जी व्यक्ती असते त्याला कोळी म्हणतात. तो मासे पकडण्यासाठी गेला आणि कोळ्याच्या जाळी म्हणजे स्पायडर जो असतो त्या अर्थाचा कोळी त्याच्या जाळ्यामध्ये तो अडकला. तर असेच खूप सारे शब्द आहेत. शब्द एकच आहे पण त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. कृती 5 खालील सूचना फलक वाच. तुझ्या शाळेसंदर्भात इतर आवश्यक वाटणाऱ्या दोन सूचना लिही. इथं सूचना फलक दिसतो शाळेसमोर. सूचना काय दिल्यात? मास्क शिवाय शाळेत प्रवेश करू नये, वारंवार साबणाने हात धुवावे. तशाच आपण सूचना लिहूया. शालेय परिसर स्वच्छ ठेवावा, परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून उभे राहावे. कृती 6 नदी धरण परिसरात
स्वच्छता ठेवावी यासाठी माहिती देणारा सूचना फलक तयार करू। तर हा सूचना फलक आहे, तुम्ही नदी धरण कुठल्या परिसरात गेला तर अशा सूचना असतात, त्या प्रकारे आपण सूचना फलक तयार करूया। ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ग्रामपंचायत हरणे शासनाच्या अहवालानुसार धरण परिसर स्वच्छ ठेवावा। धरणाची भिंत कमकुवत झाल्याने भिंतीवर कोणीही चढू अगर उतरू नये। अशा प्रकारे छोट्याशा सूचना इथं मांडायच्या आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाठ 19 हे कोण घे आई या पाठावर 6 कृती होत्या, त्या सगळ्या पूर्ण केल्या। पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन पाठ 20 कोलाज सोबत।